गणरायचं दर्शन घेतलेलं आहे, गणरायच्या दर्शनासोबत काही राजकीय चर्चा झालेल्या आहेत, मुख्यमंत्री विधानसभा निवडणुका देखील आहे. अहो गणपती आहे, निदान एक दिवस तर सोडा राजकारण. काही विचारता तुम्ही यार, गणपती समोर राजकारण करणार का? मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलं होतं, दर्शन घेतलं. काय केलं? दर्शन घेतलं, कारण का नंतर यायला मिळत नाही, नंतर तेही भेटत नाहीत, त्यामुळे मी माहिती घेतली तर ते बाहेर गेले होते आणि येणार होते. मी मोकळा होतो, म्हटलं चला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच त्या गणपतीचं दर्शन घेतलं. तसा योग आला. मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा कशी होणार? त्यांच्या घरात किती लोक? आपली भेट ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते, ताईंचं वक्तव्य तसं नव्हतं. ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत. पत्रकारांना ही माहिती कोणी दिली मला माहीत नाही, पण ती अत्यंत चुकीची आहे. आमचं वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील. त्यामुळे असं शिंदेचे काय काय तुम्ही काय वापरले शब्द ते मला माहीत नाही, पण असं असं काही नाही आहे. असं तुम्ही तुमच्या पत्रकार काहीतरी जो शोधून आणतात आणि ताईंच्या तर तोंडात टाकून देतात. ताईंना हे वाक्य पण माहीत नसेल हिंदीत असं वाक्य आहे. सर, दोन वर्षापूर्वी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते एकनाथ शिंदे, त्यावेळी तुम्ही म्हणाल की अगदी जवळच जाऊ शकतो, मैत्रीपूर्ण एक वातावरण दिसून येते ठाण्यामध्ये. आमची मैत्री तर आहेच, म्हणजे त्याच्याबद्दल मी कधी नकार दिलेलाच नाही. फक्त थोडं कसं आहे की आता मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटीगाठी कमी झाल्या आहेत, थोडंसं त्यांचे अधिक मित्र वाढले आहेत, त्यामुळे ह्या मित्राला वेळ द्यायला तर कमी वेळ मिळतो. त्याच्यात काय भेट झाली का? मला मुख्यमंत्री करा म्हणून बोललो गणरायाला. अजित सरांनी एक वक्तव्य केलंय, घर फोडू नका मी चुकलोय म्हणून. घर फोडू नका मी चुकलोय म्हणाले अजित पवार. काल गडचिरोलीमध्ये त्यांनी एक वक्तव्य केले, त्याच्यामध्ये सांगितलंय की घर फोडू नका मी चुकलो आहे. अशा प्रकारचं खोलवर झालेली जखमेचं व्रण जात नाही. खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही. हे बघा इथे माझ्या व्रण आहे. हा बरोबर 22 वर्षापूर्वी मी ट्रेन मधनं पडल्याचं व्रण आहे. जाणार नाही उभं आयुष्यभर. या इथे माझ्या व्रण आहे. जाणार नाही आयुष्यभर. मी कोरोनामुळे जेव्हा व्हेंटिलेटरवर होतो तेव्हाचा व्रण आहे. जाणार नाही. खोलवर जखम वरती बुजल्यासारखी दिसते, पण ती तिचा व्रण राहतो. काय वाटतं त्यांना, पश्चाताप होतोय का? ते त्यांचं त्यांना माहीत, मला माहीत नाही. मी काय त्यांच्या मनात जाऊन ओळखणारा ज्योतिषी नाही. सर, शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे, पण त्यामध्ये उद्धव ठाकरे नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांनी शरद पवारांच्या मनात काय त्यांच्या बायकोला नाही समजत हे देवेंद्र साहेबांना कुठनं समजणार? अहो ते शरद पवार आहेत, 70 वर्षात त्यांच्या मनात काय उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही. उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या सौ प्रतिभा काकी यांना नाही समजत, देवेंद्रजींना समजणार? अहो ते शरद पवार आहेत, शरद पवार. सर, गणरायच्या मुख्यमंत्री के घर पे आहेत. सर, सर हिंदी.